हाय, गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग टू यूएस एंड गुड इवनिंग टू इंडिया. कसे आहात सगळे? आय नो इट्स ऑलमोस्ट आफ्टर 1 वीक आय एम गिविंग यू रेसिपी, कारण आता इथे कामं सुरू झालंय. लॉकडाऊन संपल्यामुळे सगळेच बिझी झाले आहेत आपापल्या कामात, तसंच मीही खूप बिझी झाली आहे माझ्या जॉबवरती. सो टाईम मिळत नाही, आणि टाईम असला तरी खूप टायर्ड असते, सो रेसिपी देऊ शकत नाही आहे. पण तरी तुम्हा लोकांना विसरले नाही आहे, डोंट वरी, रेसिपी तुम्हाला येतच राहणार आहे. तर आजची रेसिपी आहे फिश करी. ही फिश करी तुम्ही कोणत्याही फिशपासून बनवू शकता. त्याचे ऑप्शन्स मी तुम्हाला चॉईसेस दिलेले आहेत. आणि आता इथे तिलापिया मिळतो, आणि तिलापियाचे फिले असतात किंवा होल तिलापिया पण मिळतो. जर तुम्ही होल तिलापिया असं कट करून घेतलात तर त्याची टेस्ट जास्त छान येते, कारण तो विथ बोन असतो. फिले जरी घेतले तरीही काही हरकत नाही आहे. फक्त फिले असतील तर तुम्ही जास्त त्याला शिजवू नका, नाही तर मग ते सगळे तुटून जातील करीमध्ये. आणि असाही फिश हा खूप नाजूक असतो, सो तो लवकर कुकही होतो. त्याच्यामुळे आपल्याला खूप काही त्याला बॉईल वगैरे करावं लागत नाही, पण त्याच्या आधीची जी करी असते, ग्रेव्ही असते, ती आपल्याला बॉईल करावी लागते चांगल्यापैकी, जेणेकरून सगळ्या मसाल्याचे फ्लेवर्स त्याच्यामध्ये उतरले पाहिजेत. तर आता आपल्याला ह्या फिश करीसाठी घ्यायचं आहे ओलं खोबरं घ्यायचं आहे. मी 1 कप लिहिलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या फिशचे किती पीसेस आहेत त्याप्रमाणे. मी 1 कप खोबऱ्याच्या अंदाजाने तुम्हाला हे मसाल्याचे प्रमाण दिले आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता ॲज पर युअर टेस्ट आणि ॲज पर युअर क्वांटिटी. खोबरं आहे, हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तुम्हाला किती तिखट हवं ते, कारण त्याच्यामध्ये आपण नंतर लाल तिखटही घालणार आहोत. तर तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडेल, तुम्हाला तुमच्या फॅमिलीला, त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या किंवा लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, लसूण घ्यायचं आहे. मी 5 ते 6 लिहिले आहेत, इट डिपेंड अपॉन. आता इंडियामध्ये आपल्याला छोट्या छोट्या लसणाच्या पाकळ्या पण मिळतात, तर त्या तुम्ही थोड्याशा, म्हणजे इथे मी 5 ते 6 लिहिल्या आहेत, तर तुम्ही साधारण 7-8 घेऊ शकता, त्या अगदी छोट्या असतात. इथे आपल्याला US मध्ये इथे आपल्याला मोठा लसूण मिळतो, छोटा मिळत नाही. ते अंदाजाने मी, म्हणजे मीडियम साईजचे गार्लिक क्लव्स असतील तर घ्या 5 ते 6. त्याला बारीक बारीक नाही, अगदी थोडं चॉप करून घ्या, म्हणजे ते लवकर इझिली ग्राइंड होईल मसाल्यामध्ये. कारण काही काही मिक्सरमध्ये मसाला लवकर बारीक होत नाही, आणि मोस्टली कोथिंबीर आणि आलं हे जे पदार्थ आहेत हे लवकर बारीक होत नाहीत मिक्सरमध्ये. तर तुम्ही ते तसं करण्यासाठी, लवकर त्याला बारीक होण्यासाठी तुम्ही थोडेसे चेचून घाला त्यांना, किंवा अदरवाईज एकदम बारीक कापा किंवा पातळ कापा, आणि मग त्याला मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये घाला, म्हणजे ते छान पेस्ट होईल त्याची. आणि ऑइल घ्यायचं आहे. तर आपल्याला हे जे मी फर्स्ट सगळे जे आयटम दिले आहेत हे सगळे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे खोबरं, हिरवी मिरची, सिलांट्रो आणि गार्लिक, आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आणि हे छान मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे. आपल्याला हळद अगदी किंचित घालायची आहे, कारण हा मसाला आपल्याला थोडासा खूप हिरवट, ग्रीन कलरही नको आहे, आणि खूप एकदम व्हाईट कलरही नको आहे किंवा येलो कलरही नको आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही मसाला बनवा. आणि नंतर मग तेल गरम करून त्याच्यामध्ये परत थोडासा, म्हणजे 1-2 लसणाच्या पाकळ्या बारीक चेचून घाला त्या तेलामध्ये. आणि त्याच्यामध्ये हा जो आपण मसाला बारीक केला आहे हा घाला, हा छानपैकी त्याला परता मीडियम फ्लेमवरती, म्हणजे जेणेकरून त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे मसाल्याला. आणि तो मसाला फ्राय झाला, थोडंसं हलकंसं तेल सुटलं की ते, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर, हळद आणि धणा पावडर घालायची आहे. तर हेही छान परतून घ्या आणि मसाल्याला तेल सुटू द्या. तर तेल सुटण्यासाठी तुम्ही किंचित थोडेसे 4-5 दाणे साखरेचे घाला त्याच्यामध्ये. त्याच्याने तुमची करी गोड होणार नाही आहे, पण तेल सुटेल आणि त्या मसाल्याला खूप छान कलरही येईल. तर तेल लवकर सुटण्यासाठी ही एक ट्रिक आहे की थोडेसे साखर घालायची, म्हणजे तेल लवकर सुटतं त्या पदार्थाला, आणि फ्लेवरही छान येतो आणि कलरही सुंदर येतो. तर साखर घाल त्याच्यानंतर हा मसाला सगळा परतून झाल्यावर आपल्याला हे फिश जे आपण तुक पीसेस करून ठेवलेले आहेत रेडी, त्या फिशला आधी थोडंसं मीठ आणि हळद लावून ठेवा, जेणेकरून तुमची तयारी चालू आहे तोपर्यंत फिशही छानपैकी मॅरिनेट होईल हळद आणि मिठामध्ये.
आणि मग हे पिसे त्या करीला, तो मसाला जो आपला फ्राय होईल त्याच्यानंतर त्यात पाणी घाला तुम्ही. पाणी घालून मीठ घाला आणि छान ते बॉईल होऊ द्या. बॉईल झाल्यानंतर त्याला एक दोन उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये फिशचे पिसेस सोडा. आणि मग एक त्याला उकळी आली की लगेच तुम्ही कोकम घाला, तुम्हाला आवडत असेल तर चिंच घाला, किंवा आपले आंबा सॉरी कैरीचे पिसेस घाला. आता इथे आपल्याला US मध्ये फ्रोझन कैरी पण मिळते, म्हणजे पिसेस मिळतात केलेले, ते आणून तुम्ही त्याचं फक्त साल काढा आणि ती थोडीशी धुऊन तुम्ही ही अशी वापरू शकता ती कैरी. कारण मी आता तशी वापरते, जेव्हा आपल्याला ऑफ सीझनमध्ये आपल्याला कैरी मिळत नाही इथे, तेव्हा मी असंच करते, ते फ्रोझन कैरी आणून ठेवते आणि मग ती वापरते. ती व्यवस्थित प्रमाणात आंबट असते, पण तिला सालं काढून घालायची आहे, नाही तर सालासकट घातलं तर तो कडवटपणा येईल. तर सालं काढून कैरीचे पीसेस घाला आणि त्या करीला चांगलं उकळू द्या. झाकण ठेवायचं नाही आहे आपल्याला, कारण फिश हे लवकर शिजतं आणि झाकण ठेवल्यानंतर ते खूप जास्त लवकर शिजून जाईल आणि मग त्याची मजा येणार नाही तुम्हाला. आणि तुम्हाला जेव्हा वाटेल की एक दोन उकळ्या आल्या आहेत फिश घातल्यानंतर, आता फिशचा फ्लेवर बऱ्यापैकी उतरला आहे आमटीमध्ये, सॉरी करीमध्ये, आम्ही आमटी म्हणतो त्याला, त्याच्यामुळे माझ्या तोंडात आमटीला बरेच लोकं कालवण म्हणतात, रस्सा म्हणतात, प्रत्येकाची पद्धत असते वेगवेगळी, तर तुम्ही त्याच्यामध्ये टेस्ट करून बघा की आंबटपणा उतरला आहे का, किंवा मीठ वगैरे काही हवं आहे का, तिखट हवं आहे का. आणि त्याच्यानंतर सॉल्ट घाला, सॉल्ट तर आपण ऑलरेडी घातलेलं आहे, कमी असेल तर अजून ॲड करा. आणि तुम्हाला जर अजून कलर हवा असेल त्याच्यासाठी त्या मसाल्यामध्ये, तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर घाला आणि परत त्याला छान उकळू येऊ द्या. आणि देन डन, तुमचं फिश करी रेडी आहे. तर मी इतकं सांगेन, काश्मीरी मिरची पावडर, जेव्हा आपण लाल मिरची पावडर, हळद आणि धणा पावडर घालतो, त्याच्याबरोबरच तेलामध्ये मसाल्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घाला, म्हणजे त्याचा जो रंग आहे तो अजून छान येईल. तर ह्याप्रमाणे तुम्ही फिश करी करून बघा आणि मला कळवा की तुम्हाला ही फिश करी आवडली की नाही. खूपच टेस्टी होते आणि खूप क्विक बनते, खूप फास्ट आणि एकदम इझी रेसिपी आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही फिश बनवा किंवा कोलंबी प्रॉन्स घालून सुद्धा ही बनवू शकता. प्रॉन्सची आमटी बनवायची तर तुम्ही त्यात बटाटे घालून बनवा, अगदी अप्रतिम बनते हा बनतो हा रस्सा. आणि फिशचा तर सुंदरच बनतो, कारण फिशला वेगवेगळ्या फिशला त्याचा त्याचा फ्लेवर असतो, तो फ्लेवर पूर्णपणे ह्या आमटीमध्ये उतरतो. आणि हा रस्सा आपल्याला खूप घट्ट बनवायचा नाही आहे, खूप पातळही बनवायचा नाही, हा मीडियम बनवायचा आहे, की जेणेकरून आपण तो चपातीबरोबर, भाकरीबरोबर और इतर भाताबरोबरही इझिली खाऊ शकतो. तर खाऊन बनवून बघा आणि मग मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सो थँक यू अगेन, आणि पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात विथ नवीन रेसिपी. थँक्यू सो मच, हॅव अ नाईस डे, बाय.